नमस्कार मित्रांनो प्राया एज्युकेशनच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया याच्यावर प्रिवियस एअर क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत ज्यांनी मागचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी आधी मागचा व्हिडिओ बघून घ्या त्याच्यामध्ये आपण पाच इम्पॉर्टंट क्वेश्चन कवर केलेले आहेत तर आजच्या या क्वेश्चन आन्सर सिरीजला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या आहे केंद्रीय प्रांत आता राजकुमारी अमृत कौर या ज्या होत्या भारत सरकारतल्या पहिल्या आरोग्यमंत्री होत्या कॅबिनेट मंत्री होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या आणि एकोणाशे पन्नास मध्ये त्यांची जागतिक आरोग्य सेवेवर अध्यक्ष म्हणून सुद्धा निवड करण्यात आली होती आणि या जागतिक आरोग्य सेवेवर निवड झालेल्या त्या प्रथम महिला होत्या आणि प्रथम एशियन पर्सन सुद्धा होत्या पुढचा प्रश्न पाहूया भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी झाले याच उत्तर आहे दोन नऊ डिसेंबर एकोणावीसशे शेचाळीस हे पहिले अधिवेशन संविधान सभागृह ज्याला आजचा आपण सेंट्रल हॉल म्हणतो पार्लमेंटचा तेथे झालं होतं आणि यात नऊ महिलांसह दोनशे सात सदस्य उपस्थित होते पुढचा प्रश्न पाहूया नऊ डिसेंबर एकोणाशे रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढील पैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले तर याचा आन्सर आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले आता बघा आपण ही जी पद्धत आहे फ्रान्सकडनं स्वीकारलेली आहे की जेव्हा पहिली बैठक होते त्यावेळी कोणीच अध्यक्ष नसतं त्यावेळी जो सर्वात ज्येष्ठ व्यक्ती असेल तर त्याची तात्पुरता अध्यक्ष किंवा टेम्पररी प्रेसिडेंट म्हणून निवड करण्यात येते पुढचा क्वेश्चन आता आपण पाहूया डॅश डॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते इथं परमनंट अध्यक्ष विचारलेलं आहे कोण होत याचा आन्सर आहे तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी अध्यक्ष होते आणि जर क्वेश्चन उपाध्यक्ष याच्यावर आला की उपाध्यक्ष कोण होते तर ते होते एच सी मुखर्जी हे उपाध्यक्ष होते पुढचा प्रश्न पाहूया जोड्या लावा आहे एकीकडे आपल्याला डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद सर बी एन राव जवाहरलाल नेहरू आणि दुसरीकडे उद्दिष्टांचा ठराव घटना परिषदेचे संवैधानिक सल्लागार घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष तर हा क्वेश्चन लेटेस्ट आहे ग्रुप सी च्या प्री एक्झाम दोन हजार एकोणावीसचा क्वेश्चन आहे तर बघा याचं उत्तर आहे चार डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी अध्यक्ष होते सर बी एन राव हे संवैधानिक सल्लागार होते आणि जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता तर पुढचा प्रश्न पाहूया पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोमित करण्यात आले होते तर याचं अंतर आहे फ्रँक अँथनी जेव्हा पहिली बैठक झाली तर त्याचे तात्पुरते अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा ते बैठक घेतली थोडेसे आजारी पडले आणि त्यांच्या जागी उपाध्यक्ष ऑलरेडी आपण नियुक्त त्यांनी नियुक्त केलेले होते फ्रँक अँथनी तर त्यांनी संपूर्ण कामकाज सांभाळलं होतं तर लक्षात ठेवा पहिल्या बैठकीच्या वेळी अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा आणि उपाध्यक्ष होते फ्रँक अँथनी त्याच्यानंतर परमनंट अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि परमनंट उपाध्यक्ष होते एच सी मुखर्जी पुढचा प्रश्न पाहूया खालील विधानांचा विचार करा बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे ब श्री एच जे खांडेकर हे या समितीचे सदस्य होते याचा आन्सर आहे दोन फक्त अ बरोबर आहे एच जे खांडेकर जे होते ते संविधान सभेचे सदस्य होते ते संयुक्त प्रांत याचे प्रतिनिधी होते मसुदा समितीमध्ये जवळपास सात मेंबर होते आणि त्यांच्यापैकी डॉक्टर बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या समितीमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले मूलभूत अधिकार समिती अल्पसंख्याक उपसमिती सल्लागार समिती राज्य समिती याचं उत्तर आहे एक फक्त अ ब आणि क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चार समितीचे सदस्य होते पहिले आहे सल्लागार समिती दुसरी आहे अल्पसंख्याकांची उपसमिती मूलभूत अधिकार उपसमिती आणि संघ घटना समिती संघ घटना समितीचे ते सदस्य होते पुढचा आता आपण प्रश्न पाहूया संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते कोण अध्यक्ष होते मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचं याचं उत्तर आहे तीन सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल हे प्रांतीय घटना समिती त्यानंतर मूलभूत अधिकार समिती अल्पसंख्याक आदिवासी आणि वंचित भाग सल्लागार समिती या समितींचे ते अध्यक्ष आणि शेवटचा आता आपण महत्वाचा क्वेश्चन पाहूया जो फार इम्पॉर्टंट आहे जो खूप वेळा एक्झाम मध्ये आन्सर देण्याचा त्याचा प्रयत्न एकोणाशे सत्तेचाळीसच्या भारतीय स्वतंत्र कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही एक सभा पूर्णता सार्वभौम बनली दोन सभा हे सभा एक विधीमंडळात संस्थाही आहे सभेची एकूण संख्या पूर्वीच्या एकोणावीसशे शेचाळीस मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली याच अन्सर आहे तीन तिसरं विधान चुकलेलं आहे कारण की एकोणावीसशे सत्तेचाळीस पूर्वी सदस्य टोटल संख्या होती तीनशे एकोणनव्वद पण तीच एकोणावीसशे सत्तेचाळीस नंतर झाली दोनशे नव्याण्णव का कारण की पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन देश तयार करण्यात आले आणि त्यांच्या विभागामधील असलेले जे काही सदस्य होते तर ते तिकडे ट्रान्सफर झाले म्हणून इकडची संख्या कमी करण्यात आली तर अशा पद्धतीने आपण जे आहे जवळपास पंधरा एक क्वेश्चन आपला जो फर्स्ट टॉपिक होता राज्यघटनेची निर्मिती त्याच्यावर कवर केलेला आहे ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला असेल आणि त्याच्यानंतर हे पंधरा क्वेश्चन सॉल्व केले असतील व्यवस्थित पद्धतीने तर याच्यावरचा कुठलाही क्वेश्चन आला तर तो इझिली सॉल्व करू शकतो तर असेच आपले उरलेले जे टॉपिक आहेत सुद्धा आपण कवर करणार आहोत त्यासाठी जे काही विद्यार्थी हा व्हिडिओ आहेत तर त्यांनी लाईक करा कमेंटमध्ये कळवा कर की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद